लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या निवासस्थानी संपन्न झालेल्या या कार्यक्रमास ज्येष्ठ कलाकार अशोक शिंदे, ऍडव्होकेट मनोज म्हात्रे, आगरी कविताकार पुंडलिक म्हात्रे, प्राध्यापक चंद्रकांत मडवी, प्रमोद म्हात्रे आदी उपस्थित होते. चार पिढ्यांनी एकत्र येऊन काम केलेल्या या नाटकाने जागतिक विक्रम रचला आहे. या नाटकाचे मॉरिशस दूरदर्शनवर थेट प्रक्षेपण होणार असून 22 ऑगस्ट रोजी मॉरिशस कला आणि सांस्कृतिक मंत्रालयाच्या सहकार्याने सेरेगेट कॉन्स्टंटिन थिएटर वॉककास येथे या नाटकाचे सादरीकरण होणार आहे. माननीय निर्माते, दिग्दर्शक, लेखक मोहन भोईर यांनी सादर केलेलं तरवा नावाचं हे जे आगरी भाषेतील आगरी बोलीमधील एक अतिशय चांगलं असं नाटक आज फॉरेनला मॉरिशसकडे जात आहे. 20 तारखेला ते मॉरिशसला पोचणार आहेत. 22 तारखेला तिथं नाट्यगृहामध्ये मॉरिशसच्या थिएटरमध्ये त्यांचा प्रयोग सादर होणार आहे. आणि एक आगरी भाषेतील एक चार पिढ्या म्हणूया आपण त्याला, त्या एकत्र येतीनं कशा त्यांचा जो एकंदरीत साधारणतः आगरी भाषेतला सर्वसाधारणतः व्यवहार, वागणं, बोलणं, एक माणुसकी आणि आगरी माणूस एक कशा पद्धतीनं जीवन जगतो आहे, तर हे सगळं या तरवामध्ये अगदी चित्रित केलेलं आहे, प्रत्यक्ष साकार केलेला आहे. आणि हा तरवा आता मॉरिशसला निघालेला आहे. मोहन भोईर यांच्या बरोबरीनं रामनाथ म्हात्रे, मुकेश भोईर, मनोज भोईर, अशोक शिंदे, अदिती पाटील, अंकिता पाटील वगैरे हे 14 जणांचा हा संच मॉरिशसला जातो आहे. आगरी बोली तिथपर्यंत पोचवत आहेत. आगरी बोली आहे तिथं. मॉरिशसचं वातावरण हे आपल्या भारतीयांच्या दृष्टीनं, इंडियनच्या दृष्टीनं अतिशय चांगलं असं आहे. त्यांना भारताबद्दल प्रेम आहे, आपुलकी आहे, जिव्हाळ आहे आणि अभिमानी असणारे बरेचसे लोक तिथं आहेत. आणि त्या दृष्टीनं त्या दरबाराला तिथं अगदी चांगला असा प्रतिसाद मिळाल्याबद्दल मला खात्री वाटते आहे. मोहन भोईर यांचा हा प्रयोग जे तिथं जाण्याचा आणखीने त्यांनी योजलेलं जे काही नियोजन आहे त्याकरता मी हार्दिक शुभेच्छा देतो आहे. हा तरवा त्यांचा मॉरिशसमध्ये यशस्वी व्हावा आणि त्याच्याबरोबर इतर देशामध्ये सुद्धा अशा त्यांना त्याचं एक चांगल्या रीतीनं स्वागत व्हावं त्या दृष्टीने त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आहे. तरवाला मॉरिशसमधल्या यशाबद्दल मनापासून शुभेच्छा.